ॉट प्रभू श्रीच्या नावाला गौरव असो की आज आपण सगळे लोक देवाचं वचन ऐकत आहोत देवाचं वचन ऐकण्यात किती मोठा आनंद आहे देवाची प्रीती तुमच्यासाठी उभी राहणार अमेन तुम्ही कसे असा किती संकटात असा किती त्रासात असा देवाची प्रीती तुमच्यासाठी उभी राहणार अमैन प्रेझ लॉले मध्ये देव प्रीती आहे यस आणि आपण ते वचन ऐकलं बघा स्वतः सेता आठ एकोणनव्वद एक ते दोन मी येवमदेवशी सदा गाईन मी आपल्या मुखाने तुझी सत्यता सर्व पिढ्यास कळवी बायबल सांगतं मी तुझ्या प्रेमदेवशी गाईन आणि माझ्या मुखाने तुझी सत्यता सर्व पिढ्यास कळवीन कारण मी म्हणालो आहे की कारण मी म्हणालो आहे की प्रेम द्या सर्व काळ उभारली जाईल देवाची प्रेमद्या सर्व काळ उभारली जाईल उभारली जाईल तू आपली सत्यता आकाशामध्ये स्थापीशीलच तू आपली सत्यता आकाशामध्ये स्थापशीलच अमैन देवाचं प्रेम प्रत्येकासाठी आहे तुम्ही ख्रिश्चन असा तुम्ही ख्रिश्चन नसा देवाचं प्रेम तुमच्यासाठी आहे कारण बायबल सांगता देवाची इच्छा आहे की आपण त्याचं प्रेम वळखावं अमेईन तुम्ही प्लीज एक वचन वाचलं स्वतः संता छत्तीस वाद्य सात ते नऊ प्लीज वाचूया हे देवा तुझी प्रेमदा कितीतरी मौल्यवान आहे तुझी प्रेमदा कितीतरी मौल्यवान आहे म्हणून म्हणून मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात हा तुझ्या घरात तुझ्या घराच्या विपुलतेने ते अगदी तृप्त होतील तुझ्या घराच्या विपुलतेने ते आधी तृप्त होतील तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाचशील हा कारण जीवनाचा झरा तुझ्या आहे हा तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू वॉटिंगॉट देवाकडे जीवनाचा झरा आहे माणसाकडे नाही आणि ज्यास तुम्हाला देवाचं प्रेम कळेल हा जीवनाचा झरा प्रभू येशूच्या नावात तुमच्या हृदयात व्हायला लागेल प्लीज देवाची प्रीती समजून घ्या देवाची प्रीती म्हणजे काय देव तुमच्यावरती एवढं प्रेम करतो की बायबल खांगतो जो सक्का मित्र आहे खरा मित्र कोण जो आपल्या मित्रासाठी जीव देतो प्राण देतो आणि देव मित्र मित्रासाठी प्राण देतो कारण तो त्याचा मित्र आहे पण आपण तो मित्र बी नव्हतो ना देवाचे वैरी होतो पापी होतो आणि पापी असताना कोण कोणावर प्रेम नाही करत पण देवाने आपल्यावरती प्रेम केलं प्रेस हा देवाची इच्छा आहे की तुम्ही जगाव शांतीमध्ये आनंदामध्ये आशीर्वादामध्ये आरोग्यामध्ये सामर्थ्यामध्ये देवाची इच्छा आहे तुम्ही जगाव असं लिहिलं एक केव्हा चौथा अध्याय योहानाचे पहिले पत्र योहान नाही बर का वन जॉन फर्स्ट जॉन एक किंवा चौथा अध्याय आणि प्लीज कृपा करून सात ते नऊ वचन आपण वाचूया ऐका देवाचं वचन कर प्रियांनो आपण एकमेकावर प्रीती करा करावी आपण एकमेकावर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे कारण प्रीती देवापासून आहे आणि जो कोणी प्रीती करतो आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे तो देवापासून जन्मलेला आहे ना पुढं आणि देवाला ओळखतो आणि तो देवाला ओळखतो जो प्रीती करत नाही हा तो देवाला ओळखत नाही पुढं कारण देव प्रीती आहे देव प्रीती आहे देवाने आपल्या एक पाठवले आहे यासाठी आपण त्याच्याद्वारे जगावे ऐका ऐका देवाने प्रभूषूला यासाठी जगात पाठवले की ख्रिश्चन धर्म स्थाप म्हणून नाही कोणाची जात बदलावी कोणाचा धर्म बदलाव म्हणून नाही बायबल सांगतं की देवाने आपल्या पुत्राला म्हणजे स्वतः देव मानरूप धारण करून आला जेणेकरून तुम्ही जगाव हे देवाचं प्रेम आहे yes. कसं जगाव शांतीने भरलेलं आनंदाने भरलेलं सुखाने भरले पण आज शैतानाने अनेक घर तोडलेले आहेत अनेक घरात नाश ठेवलेला आहे अनेक जीवनाला उद्ध्वस्त केलेले अनेक लोक आम्हाला फोन करून सांगतात की पास्टर सुख नाहीये आनंद नाहीये शांती नाहीये आम्ही तुटलेले आहोत का तुम्हाला जर देवाचं प्रेम कळालं की देवाने काय प्रेम केले माझ्यावर तो का आला तुम्ही केव्हाच खाली पडलेलं आणि हरलेलं जीवन जगणार नाही यस yes. तुम्ही म्हणणार शैतान मला येशू कळालाय आता मी तुझ्या बंधनात पडणार नाही प्रेस दे लॉनुया देवाची इच्छा आहे तुम्ही जगावं कसं विजयी जीवन अन प्रेस लॉन अले जर तुम्हाला कळालं की देवाची प्रीती तुमच्यासाठी महान आहे बिलीवर तुम्ही जीवनामध्ये गौरवातून गौरवात जाणार हे दावी त्याला कळालं दाविद बायबल सांगता लहान मुलगा होता पण ज्यावेळेस त्यांनी त्या बापाचे मेंढ शेरड कर्ड चालत असताना बायबल सांगता अस्वल आला सिंह आला पण दाविदाने त्यांना मारून टाकलं का देव तुम्हाला शक्ती देतो प्रत्येक प्रसंगातून परिस्थितीतून वर यायला दावी एक साधा मुलगा होता कुरच डोळ चालणारा मेंढपाळ होता त्याला एवढी कुठली शक्ती आली आणि अस्वल मारायची पण तो म्हणतो ज्या देवाने अस्वर आणि सियांना माझ्या हातात दिलं तो देव महान आहे फ्रेस लॉड शैतान गरजणाऱ्या सारखा तुझ्या विरुद्ध उभा असेल काळजी करू नको भेऊ नको बायबल सांगतं ज्या देवाने दाविदासाठी त्याची प्रेम द्या दाखवली तो देव तुझ्यासाठी दाखवेल नक्कीच फ्रेस लॉडा लहान मुलगा होता पण दाविदाला देवाच्या प्रेमाविषयी गायला आणि बोलायला खूप आवडायचं एवढं दाविदा काय म्हणतो दावीदाजा म्हणतो यस मी मृत्यूछायच्या दरीतून जात असेल तर कुठल्या भिनाड नाही कारण परमेश्वर तू माझ्या बरोबर आहे तुझी आकडी व काठी माझे समाधान तो म्हणतो जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते माझा जीव तुझ्यासाठी धावा टाकतो Amen. तो म्हणतो संकटाच्या वेळी मी देवाला हाक मारली yes. आणि देवाने मला उत्तर दिलं तो म्हणतो माझी वैरी जरी पुष्कळ आहेत पण देव मला त्यांच्यापासून वाचवणार आहे हे देवाचं प्रेम आहे फ्रैसे लोया तुम्ही कुठल्या संकटातून त्रासातून वैऱ्याच्या शक्तीतून जातात डोंट वरी डोंट वरी बायबल सांगतला म्हणाला दावीदा मी तुझ्यावरची प्रेमद्या काढणार नाही अजिबात काढणार नाही फ्रैसे लॉड म्हणून बायबल सांगतो दूध पाजणारी आई विसरेल पण मी नाही तुला विसरल फ्रैसे लॉडुया आणि दाविदाविषयी देवाचं वचन असं सांगत की दावीद एवढा देवाविषयी बोलायचा देवाच्या काय म्हणतो म्हणतो अनुभव घेऊन पा परमेश्वर किती चांगला आहे तो म्हणतो तरुण स्त्रियांना वाण पडेल आणि ते भुकेले राहतील पण पर जे परमेश्वराचं भय धरतात त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार आणि दावीदाला देवाने एवढं गौरवातून गौरवात घेऊन गेला गौरवातून गौरव ज्या दावीदाला आलं मग दाविदाजा काय म्हणतो ऐका प्लीज स्वत सहित चौऱ्याऐंशी वाद्याय ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया स्तोत्र सहित चौऱ्याऐंशी वाद्याय असं लिहिलंय पहिलं हे सैन्याच्या येव्हा तुझ्या वस्त्या कितीतरी प्रिय आहेत येव्हाच्या अंगणासाठी माझा जीव उत्कंठित आहे होय त्यान करिता तो मूर्छितही होतो माझे हृदय आणि माझा देह जिवंत देवाला आरूळी करतात कारण का दाविदाला माहित होतं ज्यावेळेस मी देवाला आरोळी करेल देवाच्या प्रेम देवर विश्वास ठेवेल देवाचं प्रेम अपयशीने होत प्रेस लॉर्ड तेच प्रेम तुझ्यासाठी आहे खालच्या वचनात असं लिहिलंय चौथं वचन जे तुझ्या घरात राहतात ते सुखी सुखी आहेत ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील हा ज्याचे सामर्थ्य तुझ्यातच आहे ज्याच्या हृदयात सिओनाचे राजमार्ग आहेत तो मनुष्य सुखी आहे रडण्याच्या खोऱ्यातून जाताना ते त्याला ते झऱ्याचे स्थान करतात हा आगडीचा पाऊसही त्याला आशीर्वादाने झाकतो ते शक्तीवर शक्ती पावत जातात त्यातला प्रत्येक सयोनय देवासमोर हजर होतो का कारण की त्याचा विश्वास कोणावर आहे तुमची इच्छा आहे तुमची शक्ती नवीन व्हावी yes. आशीर्वादाने तुम्ही आशीर्वाद व्हावं yes. आज आपलं हृदय प्रभू साठी उघडा त्याला सांगा प्रभू तू माझ्यावरती प्रेम केलं तू माझ्यासाठी वधस्तंभ प्राण दिला तू पुन्हा उठला आज मी तुझ्या प्रेमावरती विश्वास ठेवतो मला संकटातून बाहेर काढ तुझी प्रेम द्या माझ्यासाठी उभी राहू दे आणि देवाची प्रेम द्या उभी राहील कारण शेवटचं वचन प्लीज ऑसे वचन कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसापेक्षा उत्तम आहे जगामध्ये हजार दिवस जरी तुम्ही घातले फिकेत शून्य आहेत पण जर तुम्ही देवाकडे आला तुम्हाला कळेल देवाच्या प्रीतीत किती शांत आनंद आहे आणि सुख आहे आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया प्लीज आपले डोळे बंद करा आणि आपलं हृदय प्रभूसाठी उघडा प्रभूला सांगा प्रभू मला तू पाहिजे होई दे मला तू पाहिजे yes. का प्रभू येशू आला भली देवाच्या प्रीतीने तुमचं हृदय भरेल तुमच्या हृदयाचं रक्षण होईल तुमच्या जीवनाचं रक्षण होईल फक्त म्हणा आपले डोळे बंद करा पूर्ण हृदयाने विश्वासाने हे प्रभू येशू हे hey प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदय तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला प्रभू येशू येशू तू माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तू पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे आणि असा माझा विश्वास आहे मला क्षमाकर प्रभू मला क्षमाकर प्रभू प्रभेशू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव तारणारा देव माझ्या हृदयामध्ये येदयात ये प्रभेशू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे कबूल करतो आणि आज मी कबूल करतो जिवंत देवाचे

प्रत्येक त्रास प्रत्येक शरीरातल्या गाठी प्रत्येक शरीरातला वेदना निघून शुचा। जायचं बरे व्हा यस yes. ज्यांच्या जा हातपाय चालत नाही सूचनात चालायला yes, ज्यांच्या जा शरीरामध्ये असंख्य रोग आहेत ये मी आज नाही देतो बरे व्हा मेन आणि फादर जे लोक कर्जात अडकलेत जे लोक परमेश्वरा अत्यंत वेदने मधून जात आहे घर तुटलंय संसार तुटलाय येशूच्या नाव चमत्कार हो आणि yes. प्रत्येक तुटलेला संसार उभा केला जा yes. प्रत्येक कर्जातून वेळ आत्मिक शारीरिक बौद्ध मी स्वीकारतो यशोला yes, प्रत्येक बंधन मी तोडतो येशूचं नाव yes. आजपासून yes. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा अमेन मोकळे व्हा यस yes. आणि सुखी व्हा अले लोह येशूच्या नावात अमेन अमेन सो स्वामी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय रोज साडेआठ ला बघत जा शुक्रवारी संध्याकाळी सात ते नऊ रविवारी सकाळी साडे दहा ते एक आणि लक्षात ठेवा प्रभू तुमच्यावर प्रेम करतो बायबल वाचा प्रार्थना करा आणि येशू मध्ये तुम्ही आनंद कराइन गॉड ब्लेस यू